नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. मोरदड येथील पुतळा विटंबना प्रकरणी आरोपींवर कारवाईसाठी संविधान संरक्षण समितीचं पोलीस प्रशासनाला निवेदन. दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचं धुळ्यात एक दिवशीय उपोषण. कर्करोगाच्या उपचारांसाठी शेख मुमताज बी युनुस इला आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळवून दिली मदत. आणि धुळे कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीचे रणजित राजे भोसलेंनी दिली पत्रपरिषदेत सविस्तर माहिती. धुळे तालुक्यातील मोरदड येथे झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबना प्रकरणी कारवाई करा अशी मागणी करीत भारतीय संविधान संरक्षण समितीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. धुळे तालुक्यातील मोरदड येथे काही समाजकंटकांनी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली. ही विटंबना करणाऱ्यांची सखोल चौकशी करून मूळ सूत्रधार शोधावा, आरोपींना कठोर शिक्षा करावी, सामाजिक शांतता कायदा सुव्यवस्था कायम राहण्याकरिता आरोपींना जास्तीत जास्त दिवस कारागृहात ठेवावे, मोरदड येथील बौद्ध वस्तीत कायमस्वरूपी पोलीस संरक्षण पुरवा अशा मागण्यांचं भारतीय संविधान संरक्षण समितीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ दलित नेते एम जी धिवरे, वाल्मिक दामोदर, हरिश्चंद्र लोंढे, शशी वाघ, शंकर खरात, विशाल पगारे यांच्यासह सदस्य समिती उपस्थित होते. आमच्या माहितीप्रमाणे 5-6 लोकांना अटक झालेली आहे, पण दुसरी बाजू अशी आहे की त्या गावामध्ये 8-10 दलित बौद्धांची घरं आहेत. जर त्या ठिकाणी जर उद्रेक वाढला तर रात्री बेरात्री दलित समाजाला टार्गेट केल्या जाऊ शकतं, सामुदायिक हल्ला केला जाऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून त्या गावामध्ये असणाऱ्या दलित समाजाला जिल्हा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी संविधान समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मागणी करतोय. आणि आता जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही भेटणार आहे. या घटनेसाठी आम्ही काल त्या गावामध्ये जाऊन आमच्या RBI जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ, संविधान समितीचे निमंत्रक हरिश्चंद्र आता लोंढे आणि मी स्वतः त्या गावाला भेट दिली आणि भेट देऊन त्या ठिकाणी समाजाला आम्ही धीर दिला आणि त्या घटनेचा निषेध केला. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. दुष्काळी परिस्थिती, चारा टंचाई यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा यासाठी शेतकऱ्यांनी धुळ्यात एक दिवशी उपोषण केलं. दुष्काळी परिस्थिती आणि चारा टंचाईमुळे शेतकरी वर्ग प्रचंड चिंतित झालाय. या पार्श्वभूमीवर अक्कलपाडा डाव्या कालव्याअंतर्गत गेलेल्या पाटचारींचा आर्थिक मोबदला लवकर मिळवून द्यावा, अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात यावं, शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्या या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं धुळ्यात एक दिवशीय उपोषण करण्यात आलं. शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. आमचे 2008 पासून चारे केलेले आहे, त्याचा आम्हाला त्यांनी मोबदला दिलेला नाही. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करूनही आम्हाला नुसतं ससे उलपट करत आहेत, फिरवाफिरव करत आहेत. त्यांनी 6 महिन्यापूर्वी कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की तुमचे पैसे आम्ही 2 महिन्यात खात्यावर जमा करू. त्या गोष्टीला 6 महिने झाले, अजून आम्हाला म्हणजे काहीच नाही, मोबदलाही नाही आणि पाणी पण नाही. आता तुमची भूमिका काय आहे? आला आता आम म्हणजे दुष्काळी परिस्थिती, आमचं पैसे मिळाले पाहिजेत. आता आम्हाला पैशांची गरज आहे, आता आम्हाला पैशांची शेतकऱ्यांना खूप गरज आहे, तर आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अक्कलपाड्यातून जो डावा कालवा त्या ठिकाणी काढलेला आहे, त्या डाव्या कालव्यातून जे पाटसारे गेलेले आहेत त्या पाटसाऱ्याचा पैसा तो मोबदला अजूनही आमच्या शेतकरी बांधवांना मिळालेला नाही. अनेक वेळा लेखी निवेदनं, अनेक वेळा मागणी करून देखील प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि इतके दिवस उलटून देखील त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना आजपर्यंत पाटचारींचा मोबदला मिळाला नाही. तो मोबदला ताबडतोब मिळाला पाहिजे म्हणून त्या भागातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने ताबडतोब यातून मार्ग काढून त्यांचा मोबदला द्यावा ही प्रशासनाला या शेतकरी बांधवांच्या वतीने आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहे. दुष्काळाचं वर्ष आहे, सतत या तालुक्यात दुष्काळ पडतो आहे आणि आमचा हा शेतकरी या भागातला दुष्काळग्रस्त शेतकरी झालेला असून म्हणून त्याला योग्य वेळी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे अशी प्रशासनाला आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मागणी आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एका अल्पशा विश्रांतीनंतर.
आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय रावसाहेब श्री बाळासाहेब रावण भदाणे यांच्या प्रेरणेने कुशल मार्गदर्शनाने व अध्यक्षतेखाली सुरू असलेली इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता 5वी ते 12वी साठी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश देणे सुरू. महाराष्ट्रात सर्वात अल्प फी मध्ये 30 वर्षापासून सुरू असलेली दर्जेदार शिक्षणाची व उत्तम जेवणाची व्यवस्था असलेली एकमेव निवासी सैनिकी स्कूल, शाळेची वैशिष्ट्ये, मुला मुलींचे सुसज्ज वसतिगृह, निसर्गरम्य वातावरणात शाळेची प्रशस्त इमारत, एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थी, म्हणून वैयक्तिक लक्ष, 10वी 12वीच्या 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सुसज्ज कला दालन, सर्व स्वयंयुक्त ग्रंथालय, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षित शिक्षक व प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कम्प्युटर कोर्सेस, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, JEE, NEET स्वतंत्र बॅचेस, शाळेचे प्रशस्त मैदान, हॉकी फुटबॉल खेळात स्टेट नॅशनल चॅम्पियन्स खेळाडूंची परंपरा, इनडोअर हॉलमध्ये चेस क्लॉक सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंग, मार्च पास, रायफल शूटिंग, स्विमिंग यांचे प्रशिक्षण, फिजिकल फिटनेससाठी सकाळी 5 वाजेपासून PT, योगा, जिमची सोय, लेझिम, बांबू डान्स यासारख्या ॲक्टिव्हिटी व सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग आपल्या पाल्याची शैक्षणिक वाढ गुणवत्ता विकासासाठी शिस्तांगी करण्यासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराणे धुळेला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. प्रवेश परीक्षा दिनांक 21 एप्रिल 2019 रविवार रोजी. त्यासाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या, www.sainikiskoolmorane.org. आमचा संपर्क क्रमांक 70289-10499. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रूपा व दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252-62-33-449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लकवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते 4-चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलर वर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं,
आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंचर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे डॉक्टर सुदाम सूर्यवंशी मोबाईल नंबर 94045 66161. ठेवायचे फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अहो थांब थांब अहो, मी बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिकने फवारणी कर राहिलो. काय बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोज शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मना भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण काव हो भेटस मोठे. धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस गांधी पुतळा मोठा पूल शर्मा साऊंड शेजारी. कर्करोगाच्या उपचारांसाठी शहादा येथील शेख मुमताज बी युनुस हिला आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून दिली. मुख्यमंत्री सहायता निधीतून शहादा येथील शेख मुमताज बी युनुस हिला कर्करोगाच्या उपचारांसाठी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी आर्थिक मदत मिळवून दिली. याविषयी तिच्या कुटुंबियांना आमदार पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आलं. यावेळी मधुकर गर्दे, लहू पाटील, वसंत पाटील आदी उपस्थित होते. हॉस्पिटल की लाइन से जो है जो निधि मुख्यमंत्री निधि से मिलती है वो आमदार कुणाल बाबा पाटिल इन्होंने तो मुझे लेकर दी है, उनका मैं बहुत आभारी हूँ. किसके लिए ये निधि? मेरी मम्मी के लिए थी और उन्होंने बहुत सहायता की मेरी, उनका बहुत बहुत धन्यवाद. कैमरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज धुळे. धुळे कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीच्या झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या महत्त्वपूर्ण माइलस्टोन प्रोजेक्ट संदर्भात रणजित राजे भोसले यांनी पत्र परिषदेत सविस्तर माहिती दिली. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी.
या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधारानी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस। मोरदड येथील पुतळा विटंबना प्रकरणी आरोपींवर कारवाईसाठी संविधान संरक्षण समितीचं पोलीस प्रशासनाला निवेदन। दुष्काळी परिस्थिती, चारा टंचाईमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचं धुळ्यात एक दिवशीय उपोषण। कर्करोगाच्या उपचारांसाठी शेख मुमताज बी युनुस इला आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळवून दिली मदत। आणि धुळे कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीचे रणजित राजे भोसलेंनी दिली पत्रपरिषदेत सविस्तर माहिती। आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचे बातमीपत्र संपले। नमस्कार।